नमस्कार। स्टैंडर्ड 9th मैथमेटिक्स पार्ट 2 ज्योमेट्री सेकंड चैप्टर पैरेलल लाइंस समांतर रेषा। या चैप्टर मधील मागील व्हिडिओ मध्ये आपण प्रैक्टिस सेट 2.2 मधील पहिले 3 प्रश्न सोडवले आहेत। आज आपल्याला त्या पुढचे राहिलेले 3 प्रश्न सोडवायचे आहेत। क्वेश्चन नंबर 4 काय आहे पहा। क्वेश्चन नंबर 4, इन फिगर फिगर दिलेले आहे। इफ रे बी ए पैरेलल रे डी ई, बरोबर। फिगर जरा विचित्र दिसते, जरा है का। रे बी ए कुठे आहे? रे बी ए, हा रे बी ए पैरेलल रे डी ई, हा रे डी ई पैरेलल आहे। म्हणजे ही जर मागे एक्सटेंड केली अशी आणि ही पण या बाजूला एक्सटेंड केली तर दोन पैरेलल लाइन तयार होतील। एंगल सी 50 दिलाय हा, एंगल सी हा 50 डिग्री दिलेला आहे। एंगल डी हा 100 डिग्री दिलेला आहे। देन फाइंड द मेजर ऑफ एंगल ए बी सी, ह्या ए बी सी या एंगलचं मेजरमेंट काढायचं आहे। हा कसा सोडवायचा आहे? एक हिंट दिली तुम्हाला, जरा काय हिंट दिली बघा। ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट सी, या सी मधून जाणारे आणि एक लाईन काढायला सांगितली आहे। आणि ती कशी आहे? अजून पॅरलल टू ए बी, या ए बीला पॅरलल असणारी आणि पॉइंट सी मधून जाणारी अशी एक लाईन काढायला सांगितली। बघा, थोडा विचार करा, काय करता येईल, कसं सोडवता येईल, टेस्टचा वापर करायचा आहे, आपल्या प्रॉपर्टीजचा पण वापर केला तर चालतो। दिलंय का सुरुवातीला ही लाईन आणि ही लाईन काय आहे? पॅरलल आहेत म्हणून सांगितले। ए बी आणि डी ई पॅरलल आहे, याचं माप 100 दिलंय आणि हा मधला अँगल दिला 50। तर तुम्हाला बी अँगल काढायचा। बघा काय करता येईल, तोंडी सांगतो आधी, पुन्हा एक 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 स्टेप आपण घ्यायला लिहायला सुरुवात करू। काय करू आपण अगोदर, या ठिकाणी सी मधून जाणारे, पासिंग थ्रू सी, ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू सी विच इज पॅरलल टू ए बी, हे ए बीला पॅरलल असणारी सी मधून जाणारी अशी पॅरलल लाईन काढायची। ते काढल्यानंतर इथे एक अँगल तयार होतो, होईल की अँगल तयार, तो अँगल आणि हा अँगल, तो अँगल आणि हा अँगल काय झाला? आपल्याला दिले ही ए बी आणि डी ई पॅरलल आहे, ए बी आणि ही काढलेली लाईन पॅरलल आहे, ह्याचा अर्थ डी ई आणि ती लाईन सुद्धा कशी अशी पॅरलल। ह्या दोन लाईन जर पॅरलल असतील तर होणारा हा अँगल आणि हा अँगल हे इंटेरियर अँगल कसे असतात? सप्लिमेंटरी असतील। कसे असतील? सप्लिमेंटरी, बरोबर आहे। म्हणून हा अँगल 100 असेल तर इथला अँगल आपण काढू। हा किती असेल मग? 80 डिग्री। किती? 80 डिग्री। हा 80 डिग्री आहे हा अँगल आणि हा पूर्ण या ठिकाणी तयार होणार अँगल, ते कसे असतील? अँगल सिन लिनियर, दोघांची ऍडिशन 180, त्यातला हा 80 आहे, म्हणजे हा पूर्ण अँगल किती झाला? 100। त्या 100 मधला हा 50 आहे, उरलेला किती असेल? 50। पण हा अँगल आणि हा, हे दोघं जण कसे आहेत रे? इंटेरियर अँगल होतील, परत ते सप्लिमेंटरी असतात। हा जर किती आहे? 50, तर हा किती येईल मग? 130। बघू, लिहू आपण आता अशा पद्धतीने जायचंय, फक्त तुम्हाला मार्ग सांगितला। तर काय करू, पहिल्यांदा आपण ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट सी अँड पॅरलल टू लाईन ए बी, सी मधून जाणारी ए बी ला पॅरलल असणारी लाईन काढू, अशी लाईन काढू। बघा फिगर मध्ये दिसेल तुम्हाला, काढले आपण रेल कलर मध्ये दाखवले तुम्हाला। पुढं त्याच्यावर काहीतरी नावं द्यावी लागतील ना, काय नावं देऊ, काय नावं देऊ त्याच्यावर? तर टेक पॉइंट एस अँड टी ऑन इट
ह्याच्यावर एस आणि टी नाव आहे. कशी? सच दॅट एस सी टी सी इज लाईज इन बिटवीन एस अँड टी अशी नाव देतो मी नाव एस सी टी. झालं ठीक आहे. म्हणजे ही कन्स्ट्रक्शन केलं आहे आपण. मग आता सोडवायला सोपं होईल. आता आता तुम्हाला माहिती आहे बी ए आणि डी ई पॅरलल आहे. ही बी ए आणि डी ई पॅरलल आहे. पण आता बी ए आणि एस ही एस टी ही पॅरलल काढली आपण आता. म्हणजे ह्या दोन पॅरलल आहेत, ह्या दोन पॅरलल आहेत, ह्याचा अर्थ डी ई आणि एस टी सुद्धा कशी असेल मग पॅरलल असेल. ते दाखवू अगोदर आपण. ते आपल्याला अगोदर दाखवावं लागेल. रे बी ए पॅरलल रे डी ई हे दोन पॅरलल आहेत. ए बी ए एन डी ए कशावरून घेऊन. पण आता हे दोन पॅरलल काढलेत आपण, कन्स्ट्रक्शन केले. कोणतं? रे बी ए पॅरलल लाईन एस टी कशावरून कन्स्ट्रक्शन केले. तसं हे पहिले दिलंय त्याला स्टेटमेंट नंबर वन म्हणा, याला म्हणा स्टेटमेंट नंबर टू बोला. वन आणि टू मध्ये बघा इथं रे बी ए इथं रे बी ए. बी ए ही डी ला प्यारलेलं आहे, बी ए ही एस टी ला सुद्धा प्यारलेलं आहे. त्याचा अर्थ डी ई आणि एस टी कशी असतील प्यारलं. लिहू या बाजूला आपण ते आपण लिहू. देअरफोर रे बी ए प्यारलेलं रे डी ई प्यारलेल रे एस लाईन एस टी. ह्या दोन प्यारलेलं आहेत, ही सुद्धा प्यारलेलं आहे. मग ह्या तिघी पण एकमेकींशी कसे आहेत प्यारलेल फ्रॉम वन अँड टू. बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण काय करायचं बघा, पुढचं स्टेप घ्यायचं. अँड डी सी ही ट्रान्सवर्सल घ्या. आता आता ह्या दोन पॅरलल आहेत आणि डी सी ट्रान्सवर्सल आहे. त्यावेळेस होणारा हाय अँगल कोणता? ई डी सी आणि अँगल डी सी टी हे दोन अँगल कसले आहेत? अँगल्स कसले आहेत? हे दोन इंटेरियर अँगल आहे. ह्या जर पॅरलल असतील तर इंटेरियर अँगल कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. मग दोघांची ॲडिशन किती? 180. लिहू आपण अँगल डी सी अँगल डी सी एस डी सी एस हा अँगल घेतला पूर्ण घेऊ अगोदर. त्याचा पुन्हा बघू. डी सी एस हा पूर्ण अँगल, हा पूर्ण अँगल किती आहे? हा पूर्ण अँगल हा कसा आहे? हा ई डी सी सी कसा आहे? कॉन्ग्रुएंट आहे. आहे का कॉन्ग्रुएंट? हे जर हा अँगल आणि हा अँगल जर कॉन्ग्रुएंट कशावरून? अल्टरनेट अँगल. काय? अल्टरनेट. हा जर 100 असेल हा सुद्धा किती? मग 100 येईल. लिहू आपण मग. म्हणून या ठिकाणी अँगल डी सी एस इक्वल टू ई डी सी. हे कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे त्यांचे मेजरमेंट्स इक्वल आहेत. म्हणून अँगल डी सी एस इक्वल टू ई डी सी 100 माहिती आहे आपल्याला टोटल. सिन्स अँगल इज इक्वल टू 100 डिग्री इज गिवन. हा 100 मिळाला. पण हा डी सी एस 100 आहे. पण डी सी एसचे दोन पार झालेत बघा, डी सी बी आणि बी सी एस. ह्या दोघांची ॲडिशन म्हणजेच डी सी एस आहे. बरोबर आहे. ह्या डी सी एसच्या ठिकाणी लिहू का? डी सी एस बद्दल काय लिहिलं? डी सी बी प्लस बी सी एस इज इक्वल टू 100. कशावरून? सिन्स डी सी एस इक्वल टू डी सी बी प्लस बी सी एस. बरोबर आहे. आता या ठिकाणी त्यातला आपल्याला डी सी बी माहिती आहे 50, त्याची व्हॅल्यू ठेवू आपण. 50 प्लस बी सी एस इक्वल टू 100. कारण काय आहे? सिन्स अँगल डी सी बी इज इक्वल टू 50 डिग्री इज गिवन. हा 50 ला न्याय या बाजूला, राईट हँड साईडला न्याय या 50 ला. काय रे? बी सी एस इक्वल टू 100 मायनस 50 दॅट इज 50. म्हणजे हा बी सी एस किती आला? 50 डिग्री आला. जर हा 50 असेल तर हा अँगल आणि हा अँगल कसले अँगल आहेत? बी सी एस आणि ए बी सी हे इंटेरियर अँगल आहे. ते कसे असतात? सप्लिमेंटरी. कधी पण ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत. बी सी ही
ट्रांसवर्सल है, अरे बी ए पैरेलल लाइन एस टी एंड बी सी इज ट्रांसवर्सल, त्यावेळेस हे दोघांची ऍडिशन 180 अँगल ए बी सी प्लस अँगल बी सी एस इज 180 इंटेरियर अँगल्स, दोघांची बेरीज 180 आहे, त्यातला आपल्याला हा माहिती आहे कोणता बी सी एस माहिती आहे 50 काढलाय आपण, त्याची व्हॅल्यू ठेवू ए बी सी प्लस 50 इज इक्वल टू 180, पुन्हा अँगल ए बी सी इज इक्वल टू 100 180 मायनस 50 दॅट इज अँगल ए बी सी इज इक्वल टू 130 degrees, किती 130 degrees, फाइनल आंसर काय आलं विचारलंय काय आपल्याला, फाइंड द मेजर ऑफ अँगल ए बी सी किती आलं 130 degrees, समजले काय अडचण नाही, ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण. क्वेश्चन नंबर 5 बघू आपण काय, इन फिगर, फिगर दिली आहे आपल्याला, फिगर दिलेली आहे, ही फिगर दिली, बघा फिगरला बघून घाबरू नका कोणी, घाबरू नका, चला पुढे. रे ए ई पॅरलल रे बी डी, कुठं आहे ई, ए ई कुठं आहे, हा ए ई, बी डी कुठं आहे, हा बी डी, म्हणजे हा बी डी आणि हा ए ई पॅरलल आहेत, एक्सटेंड करा असे, पुढे वाढवली असे, हे वाढवली तर दिसतील तुम्हाला ते पॅरलल सारखे. अँड रे ए एफ इज बाय सेक्टर, हा ए एफ, हा ई ए बी याचा काय आहे, बाय सेक्टर आहे, तर बी सी इज बाय सेक्टर ऑफ ए बी डी, देन प्रूव दॅट लाईन ए एफ, तर हा ए एफ आणि हा बी सी ह्या सुद्धा पॅरलल आहेत हे दाखवायचे, हे सुद्धा पॅरलल आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे, प्रूव करायचं आहे आपल्याला, काय पॅरलल आहेत, ए ई पॅरलल बी डी म्हणून सांगेल, तर ए एफ पॅरलल बी सी दाखवायचं, ए एफ काय ई ए बी चा अँगल बायसेक्टर आहे आणि हा बी सी हा अँगल ए बी डी चा बायसेक्टर आहे, तर आम्हाला हे पॅरलल दाखवायचे, पहिल्यांदा बघा ए ई पॅरलल बी डी दिले आपल्याला, जर हे दोन पॅरलल असतील आणि ए बी ही त्यांची जर ट्रान्सवर्सल असेल तर होणारा हा पूर्ण अँगल ई ए बी आणि अँगल ए बी डी हे अँगल कसे असतील, कॉन्ग्रुएंट, कसले अँगल आहेत ते, अल्टरनेट अँगल, म्हणून प्रॉपर्टीज ऑफ अल्टरनेट अँगल त्याच्यानुसार आपण काय करायचं, थिअरम ऑफ अल्टरनेट अँगलनुसार हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवावं, हा बायसेक्टर आहे म्हटल्यावर ह्याचा अर्धा अर्धा भाग होईल तयार, हा बायसेक्टर आहे म्हटल्यावर ह्याचाही हाफ हाफ पार्ट आपला तयार होईल, मग ह्याचा अर्धा भाग आणि ह्याचा अर्धा भाग सुद्धा कसा झाला, सारखा झाला, मग सोपा आहे, मग आता या ठिकाणी ही लाईन घ्या ए एफ आणि लाईन बी सी घ्या आणि त्याची ही ए बी ही ट्रान्सवर्सल समजा, त्याचा हा एक्स आणि हा वायचे कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, ते जर कॉन्ग्रुएंट असतील, अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतील, तर अल्टरनेट अँगल टेस्टनुसार ही ए एफ आणि बी सी कसा असणार आहे, पॅरलल, लिहू आपण, लिहिल्यावर अजून लक्षात येईल. सोल्युशन, रे ए ई, रे ए ई पॅरलल रे बी डी हे दिले आपल्याला गिवन, अँड ए बी इज ट्रान्सवर्सल, देअरफोर अँगल ई ए बी कॉन्ग्रुएंट अँगल ए बी डी, अल्टरनेट अँगल्स म्हणून ते कॉन्ग्रुएंट, मग ते दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, मग त्यांची माप मेजरमेंट्स कसे असतील, इक्वल असतील, म्हणून ए ए बी इक्वल टू ए बी. पुढे आपण काय करू, आपण ह्याच्या दोन्ही बाजूंना वन हाफनं काय करू, मल्टीप्लाय करू, ह्याच्या वन हाफनं मल्टीप्लाय करू, ए बीला हाफनं मल्टीप्लाय केलं,
एबीडी ला सुद्धा हाफ ने मल्टीप्लाई केलं म्हणून वन हाफ अँगल ई ए बी इक्वल टू वन हाफ अँगल ए बी डी ह्याला म्हणा स्टेटमेंट नंबर वन मल्टीप्लाइंग बोथ साइड्स बाय वन अपॉन टू हे असंच ठेवा आता आपण याचा विचार करू ए एफ हा बाय सेक्टर आहे त्याचा वापर करून घेऊ रे ए एफ इज द बाय सेक्टर ऑफ अँगल ई ए बी हे दिले आपल्याला म्हणजेच हा एफ ए बी ॲज ए अँगलचं माप आहे हे ई ए बीचा कसा असणार आहे निम्मा असेल म्हणून अँगल वन हाफ अँगल ई ए बी इज इक्वल टू अँगल एफ ए बी हे एक्सची व्हॅल्यू येईल ती एका सेकंड स्टेटमेंट म्हणा त्याला पुढं हा बी सी हा ए बी डीचा बाय सेक्टर आहे दिलंय आपल्याला रे बी सी इज बाय सेक्टर ऑफ अँगल ए बी डी इज गिव्हन तसं असेल तर मग या ठिकाणी सुद्धा हा ए बी डीचा हाफ पार्ट म्हणजेच काय असेल ए बी सी असतो लिहू वन हाफ अँगल ए बी डी इज इक्वल टू अँगल ए बी सी थर्ड नंबरचं स्टेटमेंट आहे आता स्टेटमेंट वन टू थ्री बघा दोनमध्ये लेफ्ट हँड साइड काय वन हाफ ए बी तीनची लेफ्ट हँड साइड काय वन हाफ ए बी डी ह्या ज्या दोन लेफ्ट हँड साइड्स आहेत त्या एक नंबरमध्ये कशा आहेत बघा इक्वल आहेत का म्हणजे ह्या लेफ्ट हँड साइड्स एक नंबरनुसार इक्वल आहेत म्हणल्यावर ह्या राईट हँड साइडसुद्धा कशा झाल्या इक्वल म्हणून फ्रॉम वन टू अँड थ्री काय लिहिता येईल अँगल एफ ए बी इज इक्वल टू अँगल ए बी सी कुठं आहे एफ ए बी एफ ए बी हा एक्स आणि ए बी सी म्हणजे हा वाय हा आणि हा क्वांग हा कसा आहे इक्वल आहे म्हणजेच क्वांग्रुएंट आहे बरोबर आहे म्हणजेच ते कसे आहे क्वांग्रुएंट मग हा अँगल आणि हा अँगल जर क्वांग्रुएंट असेल तर हे कसले अँगल आहेत अल्टरनेट अँगल अल्टरनेट अँगल क्वांग्रुएंट आहेत म्हणजेच काय रे हा ए एफ आणि बी सी यांची ए बी ही ट्रान्सवर्सल असताना हे अल्टरनेट अँगल क्वांग्रुएंट झाले म्हणजे ए बी म्हणजे ए एफ आणि हा बी सी कसे असतील पॅरलल म्हणून लाईन ए एफ पॅरलल लाईन बी सी बाय अल्टरनेट अँगल टेस्ट बघा या उदाहरणामध्ये आपण प्रॉपर्टी पण वापरली आणि अल्टरनेट अँगल टेस्ट पण वापरली बरोबर आहे तर अशा प्रकारे आम्हाला हेच प्रूव्ह करायचं होतं प्रूव्ह द्या ए पॅरलल लाईन बी सी ते आपण दाखवलेलं आहे समजावून घेण्याचा प्रयत्न करा अवघड काहीही नाही लक्ष देऊन नीट ऐकलं व्यवस्थित फिगरमध्ये समजावून घेतलं तर सोपं आहे सगळं देन नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज लास्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर सिक्स अ ट्रान्सवर्सल ई एफ ऑफ लाईन ए बी कुठं आहे फिगरमध्ये आहे ही फिगर आहे अ ट्रान्सवर्सल ई एफ कुठं आहे ई एफ रे ई एफ ही ई एफ पूर्ण आहे इज लाईन ए बी अँड लाईन सी डी ए बी आणि सी डीला ती काय आहे ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट द लाईन्स ॲट पॉईंट पी अँड क्यू ए बीला पी पॉईंटमध्ये आणि सी डीला क्यू पॉईंटमध्ये काय करते इंटरसेक्ट करते ही ट्रान्सवर्सल रे पी पी आर अँड रे क्यू एस रे पी आर अँड रे क्यू एस कुठं रे पी आर हा पी आर आणि हा क्यू एस हे पी आर आणि हा क्यू एस हे पॅरलल आहेत म्हणून सांगते काय आहे पॅरलल अँड बाय सेक्टर आहेत शिवाय ते बाय सेक्टर ऑफ बी पी क्यू ह्या बी पी क्यूचा हा बाय सेक्टर आहे आणि पी क्यू सीचा हा क्यू एस हा बाय सेक्टर आहे हे दिले आपल्याला तर प्रूव्ह करायचं आहे आम्हाला ए बी पॅरलल सी डी तर ए बी आणि सी डी सुद्धा पॅरलल आहेत हे दाखवायचे बघा जरा आकृतीचं निरीक्षण करा काय करता येईल पहा जरा समजतंय का बघा जरा हम्म
काय दिले ए बी आणि सी डी दोन लाईन आहेत पॅरलल आहेत का माहित नाही, ते दाखवायचे आम्हाला शेवटी. पण त्यांची ही काय ई एफ ही ट्रान्सवर्सल आहे, ती ए बीला पी पॉइंटमध्ये आणि सी डीला क्यू पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करते. तुम्हाला सांगितले की हा काय आहे रे पी आर अँड रे क्यू एस, हा पी आर आणि क्यू एस हे पॅरलल आहेत म्हणून सांगितले. शिवाय हा पी आर हा याचा बाय सेक्टर आहे आणि हा क्यू एस हा या अँगलचा बाय सेक्टर आहे. तर आम्हाला ते प्रूव करेल. रे पी आर कुठे आहे, रे पी आर हा पी आर आणि इज अ बाय सेक्टर, हा काय आहे बाय सेक्टर आहे. कुणाचा अँगल बी पी क्यूचा लिहिले हे दिले आम्हाला गिवन. जर तो असेल तर मग हा अँगल सांगा मला आर पी क्यू हा अँगल कसला असेल, किती असेल, या पूर्ण अँगलच्या निम्मा असेल, पूर्ण म्हणजे बी पी क्यू त्याच्या हाफ असेल. म्हणून अँगल आर पी क्यू इज हाफ ऑफ अँगल बी पी क्यू, स्टेटमेंट नंबर वन. कारण बाय सेक्टर आहे म्हणून ते लिहिलं. आता क्यू एस लिहू, क्यू एस हा बाय सेक्टर आहे. रे क्यू एस इज बाय सेक्टर ऑफ अँगल पी क्यू सी. मग ह्याच्यामध्ये हा अँगल विचारात घ्या पी क्यू एस हा कसा आहे, ह्या पूर्ण अँगलचा कसा असेल हाफ असेल, हाफ ऑफ अँगल पी क्यू सी, याला म्हणा स्टेटमेंट नंबर टू. म्हणजे या ठिकाणी हा अँगल आणि हा अँगल कसा आहे हाफ हाफ झाले. आता काय झाले हाफ हाफ, पण ते दोन अँगल कसे आहेत रे अँगल ते दाखवावं लागेल आपल्याला. ते याच्या निम्मा झाला याच्या निम्मा, पण बी पी क्यू आणि पी क्यू सी हे दोन अँगल कसले अँगल आहेत ते बघावं लागेल. तर बघा रे पी आर पॅरलल रे क्यू एस हे दिले आपल्याला. हे दोन अँगल काय आहेत, हे दोन रेज कसे आहेत पॅरलल, आणि त्यांची पी क्यू ही काय आहे ट्रान्सवर्सल आहे. मग होणारा हा अँगल कोणता आर पी क्यू हा अँगल आणि पी क्यू एस हा अँगल हे दोन अल्टरनेट अँगल आहेत का, ते कसे असतील रे कॉन्ग्रुएंट असतील का. मग कॉन्ग्रुएंट असतील कशावरून कशावरून, कारण ते अल्टरनेट अँगलचा थेरम वरून, म्हणून ते दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवू आपण. अँगल आर पी क्यू कॉन्ग्रुएंट अँगल पी क्यू एस अल्टरनेट अँगल्स, हे दोन जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या राईट हँड साईड सुद्धा कसे असतील एक दोन चार कॉन्ग्रुएंट असतील. म्हणा काय हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे त्यांची मेजरमेंट्स इक्वल आहेत. मग हे लेन लेफ्ट हँड साईड इक्वल म्हणून राईट हँड साईड सुद्धा कसे असतील इक्वल. म्हणून काय देणार हाफ ऑफ बी पी क्यू इज इक्वल टू हाफ ऑफ पी क्यू सी. दोन्ही बाजूला दोनने मल्टीप्लाय करू आपण, काय येईल मग बी पी क्यू इज इक्वल टू पी क्यू सी. काय रे बी पी क्यू, बी पी क्यू हा अँगल, पी क्यू सी म्हणजे हा अँगल. आता या ठिकाणी हा ई एफ इज अ ट्रान्सवर्सल ऑफ लाईन ए बी अँड लाईन सी डी अँड हे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट दिसतात या ठिकाणी, याचा अर्थ ह्या दोघी कसे आहेत पॅरलल. ते लिहायचे आपल्याला, ह्या दोन इक्वल मेजरमेंट्स आहेत म्हणजे ते कसे आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. आणि या ठिकाणी देअरफोर लाईन ए बी अँड लाईन सी डी पॅरलल बिकॉज अल्टरनेट अँगल्स टेस्ट, अल्टरनेट अँगल टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स, त्याच्या आधारे हे दोन लाईन्स कसे आहेत पॅरलल लाईन्स आहेत हे दाखवलेलं आहे. आणि याचबरोबर या ठिकाणी सहावा प्रश्न संपलाय आणि प्रॅक्टिस सेट 2.2 मधली सर्व उदाहरणं आपण सोडवलेली आहेत. या चॅप्टरमधला या वर्षापुरता कोणता भाग वगळलाय मग, तर वगळलेला भाग एवढ्या वर्षापुरता म्हणजे सन 2020-21 साठी फक्त वगळलेला भाग आहे, ते म्हणजे दोन उपप्रमेय आहेत ते तुम्हाला सांगितलेत मी. आणि दोन काय दोन उदाहरणं वगळलेले आहेत, कोणती उदाहरणं
प्रैक्टिस है 2.1 मतलब थर्ड क्वेश्चन एंड फिफ्थ क्वेश्चन, बाकी सगळं अभ्यासक्रम जसा तसा आहे, तो सुद्धा पाठ केला म्हणून तुमचा वाया जाणार नाही, तो सरावासाठी तुम्ही करायचा आहे, फक्त शिकवायला वगळलेले आहेत आणि परीक्षेला त्या प्रश्नावर मूल्यमापन होणार नाही हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हा चॅप्टर आपला संपलेला आहे. तर आतापर्यंत आपले मॅथमॅटिक्स पार्ट 1 चे 2 चॅप्टर झाले आणि मॅथमॅटिक्स पार्ट 2 चे सुद्धा 2 चॅप्टर झाले, 4 चॅप्टर एकंदरीत झालेले आहेत. बरोबर आहे, पार्ट 1 चे 2 चॅप्टर आणि पार्ट 2 चे 2 चॅप्टर, असे 4 चॅप्टर आपले झालेले आहेत, त्याचा अभ्यास नीट करा तुम्ही. पुढील व्हिडिओमध्ये आपण अल्जेब्राचा म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा 3रा चॅप्टर जो आहे, मला वाटते पॉलिनॉमियल्स म्हणून आहे, त्याला आपण सुरुवात करू. तोपर्यंत ह्या सगळ्या व्हिडिओंचा व्यवस्थित अभ्यास करा, व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, व्हिडिओंना लाईक करा, व्हिडिओंना शेअर करा, आणि जर तुम्ही या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा, केलं नसेल तर करा.